ओ राज्याच्या मोठ्या ताई, चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालंय का? ताई एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटी वांगी पिकवू शकत नाही, आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आणि कुणी जर लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावरती कुणी आघात करत नाहीये. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान मिळण्याचा, तर कुठल्याही अन्य पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान दिला जातो हे मी तुम्हाला सांगते. बरं, आज तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी गोंधळ घातला म्हणे, एवढंच नाही तुमच्याच पक्षातल्या महिलांनी त्यांना तिथं डावललं जाण्याची खंत तुमच्या समोर व्यक्त केली. त्याचं चिंतन आणि मनन करा की का बरं असं झालं असेल. त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी जुनी तऱ्हा आहे ना, ही आता जुनी झाली. त्यामुळे मोठ्या ताई आपण चिंतन मनन करा, ये पब्लिक है और ये सब जानती है. आपल्या पक्षाकडे लक्ष द्या भारतीय जनता पक्षावरती बोलण्यापेक्षा. हा माझ्याकडनं सल्ला आहे तुम्हाला राज्याच्या मोठ्या ताईंना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.